नमस्कार विद्यार्थी मित्रों, इयत्ता 6वी विषय जनरल सायन्स लेसन सब्सटेंस इन द सराउंडिंग। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस फ्रीजिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग म्हणजे काय, गोठणे। यामध्ये बघा, सुरुवातीला आपण आपल्या पुस्तकामध्ये जे काही पॉइंट्स दिलेले आहेत ते रीड करूया। The water kept in a fridge or on ice becomes cooler and cooler, that is its temperature falls। म्हणजे जेव्हा आपण पाणी फ्रीज मध्ये ठेवतो तेव्हा त्याच्यापासून काय बनतं, आईस बनतं, आणि त्याचं टेम्परेचर काय होतं, कमी 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 होत जाऊन कुठं जातं, 0 degree Celsius जातं। At a certain temperature, water does not get any cooler, but starts freezing and forms ice। जेव्हा आपण पाणी फ्रीज मध्ये ठेवतो एका ठराविक टेम्परेचर पर्यंत काय व्हायला लागतं, कूल व्हायला लागतं, आणि एक विशिष्ट अशा टेम्परेचर नंतर म्हणजे विशिष्ट अशा तापमानानंतर ते कूलिंग व्हायचं थांबतं आणि काय स्टार्ट होते, प्रोसेस फ्रीजिंगची प्रोसेस स्टार्ट होते आणि त्याच्यापासून आपल्याला काय तयार होतो, आईस। द टेम्परेचर ऍट विच दिस हॅपन्स इज कॉल्ड द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर। आणि त्या टेम्परेचरलाच काय म्हटलं जातं, फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर। आता या ठिकाणी तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते। ती डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देणार आहे। पुढे बघा काय लिहिलेलं आहे। The temperature of a substance can fall below 0 degree Celsius। म्हणजे काही पदार्थांचं टेम्परेचर 0 degree पेक्षा देखील कमी असू शकत। एक्झाम्पल, द टेम्परेचर ऑफ एअर इन द फ्रीजर ऑफ ए रेफ्रिजरेटर इज अराउंड -80 degree Celsius। म्हणजे जो आपला फ्रीज मधला आपण फ्रीजर असतो, बर्फ ज्या ठिकाणी आपण बनवतो त्या ठिकाणीच जे एअरचं टेम्परेचर आहे ते किती असणार आहे, -18 degree। म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की 0 degree Celsius म्हणजे सगळ्यात कमी तापमान, तर 0 degree Celsiusच्या खाली देखील काय असू शकत, टेम्परेचर असू शकत। मग हे मायनस जे हे लिहिलेली क्वांटिटी आहे ही कशी रीड केली जाते, इट इज रीड ऍज -18 degree Celsius। लक्षात आलं का, दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर एक झाला आणि सेकंड काय की टेम्परेचर हे 0 degree Celsius पेक्षा पण कमी असू शकत। नेक्स्ट बघा, व्हेन आईस गेट्स हीट इट स्टार्ट्स मेल्टिंग और चेंजिंग इनटू द लिक्विड स्टेट अगेन। म्हणजे जेव्हा आपण तो बर्फ जो मिळालेला आहे आपल्याला त्या बर्फाला जेव्हा आपण हीट करू त्यावेळी काय होणार आहे, तो बर्फ मेल्टिंग म्हणजे वितळवायला सुरुवात होणार आहे, वितळणार आहे, आणि बर्फ वितळला की त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विड स्टेट मध्ये। आईस मेल्ट्स ऍट 0 degree Celsius। म्हणजे हा जो आईस आहे हा आईस किती डिग्री सेल्सिअसला मेल्ट व्हायला सुरुवात होईल, 0 degree Celsius पासून। इट मीन्स दॅट फ्रीजिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम। जसं आपण पाठीमागच्या तासाला बघितलं, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर अँड कंडेन्सेशन ऑफ स्टीम इक्वल असतात, त्याच पद्धतीनं फ्रीजिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर आर सेम। इथं म्हटलेलं आहे पुन्हा, इच सबस्टन्स हॅज अ स्पेसिफिक बॉइलिंग पॉइंट विच इज ऑल्सो अ कंडेन्सेशन पॉइंट। त्याच पद्धतीने इथं बघा, इच सबस्टन्स हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट विच इज द सेम ऍज इट्स फ्रीजिंग पॉइंट। म्हणजे इथे लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉइंट इक्वल्स टू कंडेन्सेशन पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट इक्वल्स टू मेल्टिंग पॉइंट। नेक्स्ट काय आहे बघा, द टेम्परेचर ऍट विच अ सबस्टन्स बॉइल्स व्हाइल हीटिंग इज द सेम ऍज द टेम्परेचर ऍट विच इट कंडेन्स when it is cold। म्हणजे जेव्हा अस
एखादा पदार्थ जेव्हा बॉईल होतो ज्या टेम्परेचरला त्याच वेळेला तो काय होणार आहे, कंडेन्स होणार आहे. सिमिलरली द टेम्परेचर ऍट विच सबस्टन्स फ्रीजेस व्हाईल कूलिंग इज द सेम ऍज द टेम्परेचर ऍट विच इट मेल्ट्स. म्हणजे ज्या टेम्परेचरला एखादा सबस्टन्स गोठायला सुरुवात होईल तेच तोच सबस्टन्स मेल्ट व्हायला, त्याच टेम्परेचरला तो मेल्ट व्हायला सुरुवात होईल. नेक्स्ट बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. हा जो पार्ट आहे हा तुमच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला आहे COVID-19 मुळे, त्यामुळे याचे पण हा महत्वाचा पॉइंट आहे. काही सबस्टन्सेस दिलेले आहेत त्याचे फ्रीझिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दिलेले आहेत, हे काय करायचे तुम्ही वाचायचे आहे. नेक्स्ट व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. म्हणजे एखादा पदार्थ सबस्टन्स आपण एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज करतो तर त्याचे काय युजेस आहेत आपल्याला, किंवा ते आपल्याला कशा पद्धतीने उपयोगी पडत. कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. आपण मेणबत्ती वापरतो घरामध्ये, मग या ज्या मेणबत्ती आहेत त्या कुणापासून बनवल्या जातात, तर पॅराफिन वॅक्स पासून. मग जेव्हा पॅराफिन वॅक्सला मेल्ट केलं जातं तेव्हा आपल्याला काय बनते, कॅन्डल बनते. म्हणजे इथं कुठली प्रोसेस महत्वाची आहे, मेल्टिंग. पॅराफिन वॅक्सला मेल्ट करायला पाहिजे, मेल्ट केलं तरच आपल्याला काय मिळेल, कॅन्डल मिळेल. सेकंड काय बघा, सॉलिड कार्बन डायऑक्साइड, त्याला असं ड्राय आईस असं म्हणतात, इज यूज्ड टू मेक आईस्क्रीम अँड टू कीप इट फ्रोझन. म्हणजे आईस्क्रीम बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये ड्राय आईस वापरला जातो, किंवा ते आईस्क्रीम घट्ट राहण्यासाठी या ड्राय आईसचा वापर करतात. तुम्ही बऱ्याच ठिकाणी दुकानामध्ये गेला असाल आणि त्या दुकानामध्ये बघा, आईस्क्रीम ठेवतात त्याच्या बाजूनी काय ठेवलेला असतो, बर्फ ठेवलेला असतो. मग तो बर्फ म्हणजेच काय, ते ड्राय आईस आहे. आणि तो ड्राय आईस काय करतो, ते आईस्क्रीम घट्ट ठेवण्यासाठी मदत करतो. लिक्विड नायट्रोजन इज यूज्ड इन ॲनिमल हजबंडरी. सँड सिलिका इज मेल्टेड टू मेक ग्लास. सँड म्हणजे आपण जी वाळू म्हणतो ती वाळू नाहीये, तर या ठिकाणी ही सिलिका आहे. आणि ही सिलिका मेल्ट केल्यानंतर त्याच्यापासून आपण काय बनवतो, ग्लास बनवतो. मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स. हे तर तुम्हाला माहितीच आहे, आपण जे दागिने घालतो सोन्याचे किंवा चांदीचे ते मेल्ट करूनच त्याच्यापासून नवनवीन डिझाईन्स बनवल्या जातात. आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स. लोखंड, लोखंडाला पण काय केलं जातं, वितळवलं जातं, मेल्ट केलं जातं आणि त्याच्यापासून वेगवेगळे आपण काय म्हणतो टूल्स, म्हणजे खुरपं असू दे, खोरं असू दे, किंवा नटबोल्ट्स असू देत, हे बनवण्यासाठी आयर्नला काय केलं जातं, मेल्ट केलं जातं. मग हे काय झाले, व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला फ्रीझिंगची डेफिनेशन लिहून देणार आहे. तर बघा, फ्रीझिंग पॉइंट ऑफ वॉटर, द टेम्परेचर ऍट विच वॉटर स्टार्ट्स फ्रीझिंग अँड फॉर्म आईस इज कॉल्ड फ्रीझिंग पॉइंट ऑफ वॉटर. म्हणजे असं टेम्परेचर की त्या तापमानाला पाणी गोठण्यास सुरुवात होते आणि त्याच बर्फामध्ये रूपांतर होतं, ते टेम्परेचर म्हणजेच काय, फ्रीझिंग पॉइंट ऑफ वॉटर. द टेम्परेचर ऍट विच वॉटर स्टार्ट फ्रीझिंग अँड फॉर्म आईस. पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होण्यासाठी जे काही तापमान लागतं त्या तापमानालाच काय म्हटलं जातं, फ्रीझिंग पॉइंट ऑफ वॉटर. फ्रीझिंग पॉइंट ऑफ वॉटर काय आहे, 0 degree Celsius. आणि या ठिकाणी आपण काय सांगितलं, द मेल्टिंग पॉइंट ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू द काय असणार आहे, फ्रीझिंग पॉइंट ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरचा मेल्टिंग पॉइंट इक्वल्स टू तो काय असतो, फ्रीझिंग पॉइंट असतो. नेक्स्ट पॉइंट बघा, आता हे लेट्स ट्राय दिस आहे, हे देखील काय करायचं तुम्ही वाचून घ्यायचं आहे, ही ऍक्टिव्हिटी आहे.
त्यानंतर आपल्याला टर्म बघायची आहे ती म्हणजे सब्लिमेशन. सब्लिमेशन, आयोडीन क्रिस्टल्स डू नॉट मेल्ट ऑन हीटिंग. आयोडीनचे क्रिस्टल जेव्हा आपण त्याला हीट करू तर ते हीट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, सॉलिड असेल तर ते मेल्ट व्हायला पाहिजे, वितळायला पाहिजे. पण इथं आयोडीनचे क्रिस्टल मेल्ट होत नाहीत, बट चेंज डायरेक्टली टू द गॅसियस स्टेट. म्हणजे त्याचं लिक्विड मध्ये कन्वर्जन न होता सॉलिडचं डायरेक्टली कन्वर्जन कशामध्ये होतं, गॅसियस स्टेट मध्ये होतं. व्हेन द फ्यूम्स ऑफ आयोडीन हीट द वॉल्स ऑफ द फनेल दे कूल टू फॉर्म सॉलिड क्रिस्टल ऑफ आयोडीन अँड स्टिक टू द फनेल वॉल्स. म्हणजे या ठिकाणी काय होतं बघा, या ठिकाणी हे पिक्चर दाखवलेलं आहे, याच्यामध्ये आपण काय केलं, या डिश मध्ये आपण काय केले, आयोडीनचे क्रिस्टल ठेवले, त्याला हीट केलं, हीट केल्यानंतर त्याचं लिक्विड मध्ये कन्वर्जन न होता त्याच्या काय तयार होतात, फ्युम्स तयार होतात. आणि त्या फ्युम्स म्हणजे वाफा या फनेल जो टाकलेला आहे उलटा, त्या फनेलला काय होतात, चिकटून राहतात. आणि त्याला चिकटून राहिल्यानंतर काय होतं, जेव्हा आपण त्याला कूल करू, कूल केल्यानंतर त्याचे पुन्हा काय तयार होतात, क्रिस्टल्स तयार होतात. दस दस ऑन हीटिंग आयोडीन डज नॉट मेल्ट अँड चेंज टू अ लिक्विड बट डायरेक्टली चेंजेस टू द गॅसियस स्टेट. म्हणजे त्याला जरी हीट केलं तर आयोडीनचं कन्वर्जन लिक्विड स्टेट मध्ये न होता डायरेक्टली ते कशामध्ये होतं, गॅसियस स्टेट मध्ये होतं. आणि त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, सब्लिमेशन. द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इन टू गॅस और वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इन टू लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. म्हणजे एखादा पदार्थ डायरेक्टली गॅसियस स्टेट मध्ये चेंज होतो, लिक्विड मध्ये न चेंज होता, त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, सब्लिमेशन. त्यामुळे वहीमध्ये तुम्ही ही एक डेफिनेशन लिहून ठेवायची आहे, सब्लिमेशन. आणि याचं एक्झाम्पल काय लिहू शकताय, सब्लिमेशन ऑफ आयोडीन क्रिस्टल्स, डायरेक्टली तुम्ही हे एक्झाम्पल त्यामध्ये लिहू शकता. आता त्याच्यानंतर बघा, कॅन यू टेल असं दिलेलं आहे. उद्याच्या तासाला मी याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट शिकवणार आहे, त्यामुळे हे पॉइंट लिहून झाल्यानंतर हा पार्ट तुम्ही काय करायचा आहे, वाचून ठेवायचा आहे.